महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळे काहीशी चिंता आणि भीतीचं वातावरण आहे. या संदर्भात महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्य सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून राज्य सरकारला सल्ला दिलेला आहे. पहिलं लॉकडाऊन हे आपण सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून केलं होतं, मात्र आता लॉकडाऊन हा पर्याय योग्य नाही असं आनंद महिंद्रा यांनी या ट्विटमधून सरकारला सूचित केलंय. भारतात कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज हजारो रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. अमेरिका, ब्राझीलहून दीडपट दैनंदिन रुग्ण भारतात आढळत आहेत. कोरोनानं आधीपेक्षा जास्त आक्रमक रूप धारण केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. संक्रमण वेगानं वाढत असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. देशात 24 तासात 56,211 नव्या रुग्णांची नोंद झाली. कालच्या तुलनेत आजची बाधितांची संख्या कमी आहे. तरीही कोरोनाचं संकट कायम आहे. 24 तासात 271 जणांचा कोरोनानं बळी घेतला. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,20,95,855 इतकी झाली. राज्यात सर्वाधिक कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होते, त्यामुळे आता रुग्णालयांमध्ये बेड्सची सुद्धा कमतरता जाणवायला लागली आहे. आता मुंबई महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय यासाठी घेतला आहे. कोविड रुग्णांसाठी थेट बेड बुक करता येणार नाही. त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना पालिकेशी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर त्यांना बेड उपलब्ध करून दिले जातील. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी यासंदर्भातले आदेश दिले. मुंबईतल्या 578 इमारती सील केल्या आहेत. अंधेरी पश्चिमेतल्या सगळ्यात जास्त इमारतींचा यात समावेश आहे. एकट्या अंधेरी पश्चिमेतल्या 137 इमारती आणि मुलुंडमध्ये 1,490 मजले सील केले आहेत. गेल्यावेळी चेस द व्हायरस, माझी मुंबई माझी जबाबदारी, मिशन झिरो मोहिमा राबवून पालिकेनं संसर्ग नियंत्रणात आणला. 90% बाधित इमारतींमध्ये आहेत. 3 लाख घरांमधले 11,84,000 रहिवासी क्वारंटीन आहेत. औरंगाबादेत आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागतोय, त्यामुळे आज रस्त्यावर आणि बाजारपेठेमध्ये प्रचंड गर्दी. खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत. ही गर्दी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. तिकडे बीडमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला, पण व्यापाऱ्याने त्याला विरोध केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन 5 दिवसांसाठी शिथिल केलाय. त्यामुळे पुढील 5 दिवस सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरू राहतील. हिंगोली जिल्ह्यात 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी आहे, पण काही जण विनाकारण फिरतायत अशा लोकांची धरपकड सुरू आहे. पोलीस अशा लोकांची वाहनं ताब्यात घेत आहेत. 4 एप्रिलनंतरच ही वाहनं त्यांना परत मिळणार आहेत, त्यामुळे नागरिक धास्तावलेत. लॉकडाऊन काळात किराणा भाजीपाला दुकानंही बंद आहेत. जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांची टेस्ट केली जाते. नांदेडमध्ये गुरुद्वारातून हल्लाबोल मिरवणूक काढून पोलिसांवर सशस्त्र हल्ला करणाऱ्या 400 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातल्या 18 आरोपींना अटक केली आहे. गुरुद्वारातून हल्लाबोल मिरवणूक काढण्यावरून आक्रमक जमाव पोलिसांवर धावून आला होता. यात पोलीस अधीक्षकांच्या अंगरक्षकासह एकूण 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात कोविड वॉर्डच्या बाथरूममध्ये एका वृद्धानं आत्महत्या केली. बाथरूममध्ये ऑक्सिजन पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली. 26 मार्चला कोविड वॉर्डमध्ये या रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं. नागपूरमधली ही घटना आहे. पुणे जिल्ह्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये रुग्ण वाढायला लागले, त्यामुळे म्हाळुंगे कोविड सेंटर ओव्हरफ्लो झालंय. आळंदी आणि राजगुरुनगरमध्ये नवी कोविड सेंटर उभारली जात आहेत. रुग्ण वाढत असले तरी गर्दी काही कमी होत नाहीये, त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. विरारमध्ये रात्री संचारबंदीमध्ये ही दारू तसंच खाद्यपदार्थांची चढ्या भावात विक्री सुरू आहे. G24च्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार चित्रित झालाय. राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे, पण विरारमध्ये सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आरजी बारच्या मागच्या बाजूने दारू आणि खाद्यपदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू होती. विशेष म्हणजे पोलीसही या घटनेकडे दुर्लक्ष करत होते. मिलिंद सोमन होम क्वारंटीन आहे. कोरोना झाल्यामुळे तो धुळवड साजरी करणार नव्हता, पण त्याला भेटायला कोणीतरी पीपीई किट घालून आलं. धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या, त्याला रंगही लावला. एवढंच नाही तर सीझनचा पहिला आंबा आणि मिलिंदच्या आईच्या हातची पुरणपोळीही खाऊ घातली. तुम्ही विचार करत असाल कोण ही व्यक्ती जी एवढा धोका पत्करून मिलिंदला भेटायला आली, तर पीपीई मधली ही व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची बायको अंकिता होती. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला कोरोना झालाय. इरफान खाननं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तेंडुलकर, युसुफ पठाण, बद्रीनाथ नंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याला कोणतीही लक्षणं नाही आहेत. इरफाननं स्वतःला होम क्वारंटीन करून घेतलंय. संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचं आवाहन त्यांना केलंय. तर महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरलाही कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार हरमनप्रीतमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. तिला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय.
नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनाही कोरोना झालाय. उमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिली. जोवर कुटुंबातील व्यक्तींची कोरोना तपासणी होणार नाही तोपर्यंत सर्व कुटुंब क्वारंटाईन राहील असं उमर अब्दुल्लांनी म्हटलंय. फारूक अब्दुल्ला यांनी याच महिन्यात कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज बायपास सर्जरी केली जाणार आहे. कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना शुक्रवारी लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. एम्सच्या डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिलाय. त्यानुसार कोविंद यांची आज बायपास सर्जरी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरलाय. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले बॉलिवूड कलाकार मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपकडून प्रचार केला. खरगपूरमधल्या रोड शोमध्ये मिथुन यांनी सहभाग घेत नागरिकांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. दाक्षिणात्य कलाकार पवन कल्याण याच्या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममधल्या थिएटरमध्ये पवन कल्याणच्या फॅन्सनी तुफान गर्दी केली. ढोल ताशांचं थिएटरमध्ये फॅन्स दाखल झाले. त्याने थिएटरचं गेट तोडून आत प्रवेश करत सामानाची नासधूस केली. अचानक झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत अनेक जण जखमी झाले. फ्रान्सच्या दोन शिप्स कोची पोर्टवर दाखल झाल्या. सर्फ आणि फ्रीगेटचं भारताच्या नौदलानं स्वागत केलंय. बंगालच्या उपसागरात क्वाड देशांचा सराव होतोय. 5 ते 7 एप्रिल दरम्यान सराव होणार आहे. त्यासाठी फ्रान्सच्या शिप्स भारतात दाखल झाल्यात. भारत जपान ऑस्ट्रेलिया अमेरिकेचा क्वाड गटात सहभाग आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे